एक वाटी साबुदाणा काढलेला आहे, तर एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे भिजवलेला, मीठ घेतलेलं आहे, चिली फ्लेक्स घेतलेला आहे जे आपण घरी केलेलं आहे, जिरे घेतलेलं आहे, एक बटाटा घेतला आहे. तर बटाटा धुवून स्वच्छ धुवून किसून घेणार आहोत, साल काढून किसून घेणार आहोत. आणि साबुदाण्याला पण हे घेतलेलं आहे, एक वाटी साबुदाण्याला पण 5 वाट्या पाणी घेणार आहोत उकळायला. आपण पहिले 2 प्रकारे पापड्या करणार आहोत, पळी पापड्या 2 प्रकारे करणार आहोत, एक तिखट करणार आहोत आणि एक मिठातली करणार आहोत. आपण 5 वाट्या पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत, मीठ जास्त टाकायचं नाही आहे. आपण आता 4 पळ्या पाणी 4 वाट्या पाणी ठेवलं होतं, त्यातली एक वाटी काढून ठेवलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता याच्यात आपण लाल आपण हिरवी मिरचीची हे टाकणार आहोत, आपण पावडर केलेली. त्याला उकळी येऊन देणार आहे, त्याला उकळी आल्यानंतर आपण आपल्या साबुदाणा टाकणार आहोत त्याच्यामध्ये. त्याला उकळी आलेली आहे, याच्यामध्ये आपण आपलं आता हे टाकणार आहोत साबुदाणा. आपला साबुदाणा आता याच्यामध्ये चांगला शिजून देणार आहोत. आपण साबुदाणा शिजत आला की आपण बटाटा टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आपला साबुदाणा आता याच्यामध्ये चांगला शिजून देणार आहोत. आपण साबुदाणा शिजत आला की आपण बटाटा टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आपला साबुदाणा आता अर्धा शिजत आलेला आहे, आपण त्याच्यामध्ये आपला एक बटाटा कट केलेला टाकणार आहोत. आता छोटा बटाटा टाकलेला आहे आपण. आता आपण हा मिक्स करू. जसा जसा साबुदाणा शिजेल तसा बटाटा आपला शिजेल त्याच्यामध्ये. आणि बटाटा जास्त शिजवायचा नाही आपल्याला, थोडासा शिजवायचा. तिखट पोळी पापड करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण आता सगळे पळी पापड करून घेऊ. अशा प्रकारे तयार आहेत आपल्या दुसऱ्या प्रकारच्या तिखट मधल्या साबुदाण्याच्या फेण्या. अशा प्रकारे तयार आहेत आपल्या लाल तिखटातल्या उपवासाच्या प्लेन पापड्या.